सब्सक्राइब करें ग्लोबल चक्र न्यूज चैनल को और लेटेस्ट न्यूज अपडेट्स के लिए बेल आइकॉन जरूर दबाएं। नगर सेविका निधि शिंदे ने अपने फंड से अनुशक्ति नगर विधानसभा अंतर्गत वाशी नाका के भारत नगर में एक खराब शौचालय का पुनर्निर्माण करके उसे इतने बेहतरीन ढंग से बनवाया है कि आसपास के लोग काफी खुश हैं। उन्होंने राहत की सांस ली है। शिवसेना उप विभाग प्रमुख प्रमोद शिंदे सहित क्षेत्र के अन्य नेताओं की उपस्थिति में इस शौचालय का लोकार्पण किया गया। अत्यंत या ठिकाणी नरक यातना असं म्हणायला हरकत नाही, लोकांना होत होत्या। परंतु आज आपण असं म्हणू शकतो की यातून बऱ्याच प्रमाणामध्ये लोकांची सुटका होईल। जवळजवळ भारतनगरमध्ये जवळजवळ सर्व शौचालय जे आहेत ते लोकांनी मुंबई महानगरपालिकेने घोषित केलेले आहे। त्यातलंच हे एक शौचालय गेल्या 3 वर्षापासून बंद पडलं होतं आणि लॉट 10 अंतर्गामध्ये या शौचालयाचं बांधकाम पूर्ण व्हावं म्हणून भरपूर नगरसेवकांनी प्रयत्न केले। मी विशेष आभार आमच्या निधी शिंदेचे मी व्यक्त करेन की या ठिकाणी खरोखर आज लोकांच्या चेहऱ्यावर तुम्ही बघता की भरपूर प्रमाणामध्ये या ठिकाणी लोकांना आता दिलासा मिळाला। मग भरपूर आहेत, जवळजवळ 4 शौचालयाचे बांधकाम या ठिकाणी करण्याच्या स्थितीमध्ये आम्ही आहोत। त्याच्यामध्ये आशुआडवाडी नगरमधील ओसवालचाळ असेल, सिद्धार्थ बुद्धविहार असेल, जुना भारतनगर असेल, बंजारतांडा असेल, 4 शौचालय जे आहेत ते आपण आरसीसी स्ट्रक्चर आपण बांधणार आहोत आणि जवळजवळ सर्व मिळून 100 सीटच्या वर आसनांची व्यवस्था या ठिकाणी आपण करणार आहोत। ज्या ठिकाणी शक्य त्या ठिकाणी आपण 1+1 करणार आहोत। संपूर्ण आरसीसी स्ट्रक्चर, संपूर्ण पाण्याची सुविधा, केअरटेकरची सुविधा, सर्व व्यवस्थेने सुसज्ज असं शौचालय मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आणि निधी शिंदे यांच्या माध्यमातून या ठिकाणी भारतनगरच्या लोकांना एक आपण असं म्हणू शकतो की एक खरोखर सुंदर काम या ठिकाणी त्यांच्यासाठी होणार आहे। सद्यस्थितीमध्ये खरोखर लोकांच्या हालअपेष्टा वाढल्या आहेत याची संपूर्ण आम्हाला जाणीव आहे। परंतु येत्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये लवकरात लवकर आम्ही हे आरसीसी स्ट्रक्चरचं बांधकाम पूर्ण करू आणि लोकांना दिलासा देऊ। त्यासाठी असणारा जो आवश्यक निधी आहे तो आम्ही उपलब्ध करून घेतलेला आहे आणि लोकांसाठी आणि लोकांसाठीच हे आमचे प्रयत्न सुरू आहेत। नक्कीच काम चांगलं झालं तर लोक खुशच असतात। वास्तविक पाहता एक जीर्ण झालेलं शौचालय होतं, आणखी गेल्या 3 वर्षा अगोदरपासून हे शौचालय बंद होतं, परंतु लॉट 10 माध्यमातून हे खूप अगोदर होणं अपेक्षित होतं। परंतु काही कारण असू दे किंवा स्थान त्यावेळेचे लोकप्रतिनिधी असतील त्यांची उदासीनता असू दे, काही कारणाने का असताना परंतु हे काम झालं नव्हतं। परंतु आपण निवडून आल्यानंतर सर्वात अगोदर आपण हा शौचालयाचा मुद्दा घेतला आणि इथल्या स्थानिकांना याची खूप गैरसोय होत होती हे लक्षात आल्यानंतर आपण वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे प्रभाग समितीच्या माध्यमातून असू दे, स्थापत्य समितीच्या माध्यमातून असू दे, वेगवेगळ्या माध्यमातून आपण हा सातत्याने प्रश्न उचलून धरला आणि हे शौचालय लवकरात लवकर बांधून आपण महानगरपालिकेकडनं घेतलेलं आहे। त्यामध्ये आलेल्या अनेक अडचणींना आपण वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे, अधिकाऱ्यांना देखील आपण सहकार्य केलेलं आहे। त्यांना जिथे अडचण येतो ती संबंधित जो ठेकेदार आहे त्याला कुठे अडचण येतो त्या सर्वांना आपण एक व्यवस्थित व्यासपीठ आपण उपलब्ध करून घेऊन आज आपण हे चांगल्या शौचालयाचे निर्माण केलेलं आहे। त्यामुळे नक्कीच खूप जास्त आहे। भारतनगर हा फार विस्तारलेला असा माझा भाग आहे, हा मी माझा म्हणते कारण की मी ह्यांचीच आहे, हे माझे सगळी लोक आहेत। आणखी शौचालयाची समस्या असू दे, पाण्याची समस्या असू दे, पाण्याचा काही वरच्या टप्प्यामध्ये डोंगराळ भागामध्ये काही ठिकाणी जर पोहोचत नसेल त्याच्यावरती आपण काम करत आहोत। सध्या आपण शौचालयाचा प्रश्न फार गंभीर आहे, त्याच्यामुळे 4 शौचालयं आपण इथे तो तोडलेली आहेत, एक जुना भारतनगर, बंजारा तांडा असू दे, सिद्धार्थ बुद्धविहार आणि उसवरचाळ या ठिकाणचे येत्या 6 महिन्यांमध्ये ह्या कामं आपण लवकरात लवकर करून घेणार आहोत आणि त्याचा पाठपुरावा आमचा नक्की चालू आहे। भारतनगरच्या समस्या गेल्या 15-20 वर्षापर्यंत आणि गेल्या 2 वर्षांमध्ये इतकी कामं झाली की लोक प्रचंड खुश आहेत। खास करून महिलांना इतका त्रास शौचालयाचा होता आणि महिलांची सगळी समस्या लक्षात घेता आणि खास करून महिला नगरसेविका असल्यामुळं त्यांना त्याची जाण असल्यामुळं महिलांचं फार मोठं एक फार वेगळं त्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न त्यांनी सोडवलेला असं म्हणलं तर काय वावं ठरणार। त्याच्यामुळे भारतनगरचा तमाम महिला वर्ग आमच्या नगरसेविकांच्यावरती अतिशय खुश आहे, आनंदी आहे आणि बाकीचे प्रश्न आहेत ते सोडवत आहेत, त्याच्याबद्दल काय लोकांमध्ये फार आनंदी वाटत। पूर गरजेचं होतं,
गरजेचं म्हणजे काय असं हे कामाशिवाय आमचं काही जीवनच नव्हतं. आम्हाला लाईन लावावं लागत होतं कामाला जायला टाइम नव्हतं. इकडं लाईन लावा 50 बाया तिकडं जावा 50 बाया. कामाला जायला उशीर कामं सुटले आमचे त्याच्यामुळं बाथरूमामुळं वेळेवर कामाला नाही पोहोचू शकलो. हे भरपूर केले आम्ही यांचे फार धन्यवाद आहे. भरपूर आमच्यावर मेहरबानी केली आहे. यांनी काम केलं सर खुशी नाही. कैमरामैन बबलू राउत के साथ संध्या श्रीवास्तव ग्लोबल चक्र न्यूज मुंबई. सब्सक्राइब करें ग्लोबल चक्र न्यूज चैनल को और लेटेस्ट न्यूज अपडेट्स के लिए बेल आइकॉन जरूर दबाएं.